सर्व प्रकारचे आकर्षक दागिने आपल्या विट्या तेही हर्ष ज्वेलर्स मध्ये आपल्या सुवर्णमय क्षणाला झळाळी देण्यासाठी आणि आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची खास ऑफर। हर्ष ज्वेलर्स मध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने, 916 हॉलमार्कचे दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटन, फॅन्सी टॉप, पायल सह विविध प्रकारच्या दागिन्यांचे माहेर घर हर्ष ज्वेलर्स। खरेदीसाठी आताच भेट द्या। प्रोप्रायटर श्री सीताराम भुजळे, नगरपालिका गाळा नंबर 29, लेंगरे रोड, विटा। नमस्कार, आज आपल्या स्टुडिओत विट्याचे माजी उपनगराध्यक्ष आणि या मतदारसंघाचे युवा नेते माननीय वैभव पाटील आज आपल्याशी गप्पा मारायला आलेत। दादा नमस्कार। नमस्कार। विटा नगरपालिकेचा देशात पहिला नंबर आला स्वच्छता अभियानात, या संदर्भानं आपल्याला राजकारण आणि समाजकारण आणि तुमची वाटचाल अशा आपल्याला आज मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत। आपल्याच लोकांशी आपल्याला मनमोकळा संवाद साधायचा आहे। बरोबर। वज्रहरित, तुमचं स्वागत। धन्यवाद। पहिलाच प्रश्न, स्वच्छता अभियानाचं जे काम झालं, जे देशात खूप चांगलं प्रेझेंटेशन झालं, पहिला नंबर आला, हा जो लौकिक आपल्या शहराला मिळाला, त्या संदर्भात नेमकं काय सांगा? खरं तर पहिल्यांदा मी आपल्या सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो की मलासुद्धा मनमोकळ्या गप्पा मारण्याच्या निमित्तानं एक व्यासपीठ आपण निर्माण करून दिलं। आज शिवजयंती आहे, शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना, सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा। खरं पाहिलं तर विटा शहराचा देशामध्ये स्वच्छतेमध्ये पहिला क्रमांक आला, ह्याचं सर्वात मोठं श्रेय मी विटेकर जनतेला देऊ इच्छितो। कारण की कोणतीही योजना किंवा कोणतीही चांगली गोष्ट राबवत असताना त्याला जोपर्यंत लोकसहभाग त्याच्यामध्ये येत नाही, तोपर्यंत ते गोष्ट राबवली परिपूर्णरित्या होऊ शकत नाही। गेली 5 वर्ष सातत्यानं विटा शहरामध्ये या स्वच्छतेविषयी काम करत असताना आपण ही लोकचळवळ निर्माण करायचा प्रयत्न केला, तो अट्ठास आमचा होता। ह्याच्यामध्ये कोण पुढं आहे, किती जण आपल्याबरोबर येतात, पेक्षा लोकांना ह्याचं एक संस्कार वाटला पाहिजे या स्वच्छता म्हणजे, ही भूमिका रुजवण्यामध्ये आपण थोडंसं प्रयत्नशील राहिलो। आणि बघत बघत 1, 2, 3 वर्ष गेली आणि लोकांच्यामध्ये, सर्व नागरिकांच्यामध्ये इतका या स्वच्छतेविषयी आत्मीयता तयार झाली आणि अगदी लहान मुलांच्यापासून आबालवृद्धापर्यंत प्रत्येकाला आज हे स्वच्छता अभियान आपलं वाटू लागलं। हे शहर सुरुवातीपासून म्हटलं तर आपण शांतता, अगदी चांगल्या पद्धतीनं सर्व जातीय लोका सगळ्यांना बरोबर एकत्रित राहणं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये संस्कारक्षम शहर म्हटलं तर वावगं ठरणार नाही। दुसरं, उद्यमशील शहर असल्यामुळं चांगलं काय, वाईट काय, कशा पद्धतीनं आपल्याला भविष्यकाळात गेलेलं पाहिजेची जाणीव असणारीसुद्धा लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात आहे। दुसरं, देशात ह्या कला व्यवसायामुळं देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलेले लोक आहेत, चांगलं काय, कशा पद्धतीनं पुढ भविष्य काळ, ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव असणारे लोक आहेत आणि देशाच्या कानाकोपऱ्यात राहिल्यामुळं आपलं पण चर असंच चांगल्या पद्धतीनं असावं अशी मनोवृत्ती असणं साहजिकच आहे। त्यामुळं फार कष्ट न घेता फक्त एक डिसिप्लिनरी मॅनर जो असतो की जो स्वच्छ सर्वेक्षणमध्ये अपेक्षित आहे, हा फक्त लोकांना अवेअरनेस त्याचा, ते जाणीव करून देण्याच्यापर्यंत काम करायचं होतं आणि त्याच्यामध्ये आपण सर्वांनी, सर्वच स्तरातील सर्व लोकांनी त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आणि बघत बघत हे स्वच्छता अभियान इतकं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं राबलं। आणि ह्याच्यामध्ये मी म्हणेन की आपले सर्व पदाधिकारी असतील, कर्मचारी बांधव असतील, प्रशासन असेल, सर्व नागरिक असतील, पत्रकार मित्र असतील, अगदी विट्यातल्या प्रत्येक घटकानं याच्यामध्ये फार मोठा इनिशिएटिव्ह घेतला आणि जे आपल्याला म्हणजे इतक्या लवकर आपण देशाच्या पहिल्या नंबरपर्यंत पोहोचू असं अपेक्षित नव्हतं, पण त्या नंबरपर्यंत पोहोचण्यामध्ये आपण यशस्वी झालो। हिवरे बाजारच्या पोपट पौरणी एक विकासाच्या बाबतीत एक रोल मॉडेल तयार केलं आहे, म्हणजे देशभरात त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं। कदाचित तुमच्या डोक्यात विटा शहर रोल मॉडेल म्हणून देशभरात पोहोचवायची इच्छा आहे काय? नक्कीच पोहोचवावं असं, नक्कीच नक्की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की एक रोल मॉडेल म्हणून आपल्या शहराकडे बघावं असं प्रत्येक राजकीय नेत्याला, ज्याची त्यातल्या त्यात त्याची त्याच्या शहराशी त्याच्या कामाशी जर आत्मीयता असेल, तर मला असं वाटतं की पोपट पवारांनी ज्या पद्धतीनं त्यांचं गाव आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं, अगदी जागतिक पातळीवरचे पण अनेक व्हिजिटर्स, अनेक लोक येतात, त्यांना व्हिजिट देतात, तिथेच काम बघतात आणि त्याचं कामाचं कौतुक पण होते। आपल्या शहराचं पण असं शहर असावं की ज्या शहराचं नाव पूर्ण जगभर आदरानं घेतलं पाहिजे किंवा कुठल्या तर एखाद्या गोष्टीमध्ये ते नंबर वनला पाहिजे, म्हणजे स्वच्छतेमध्ये असेल तर आमच्या सर्वांची इच्छा आहे, म्हणजे माझी एकट्याचीच नाही तर मी म्हणून प्रत्येक नागरिकाची इच्छा राहील की आपल्या शहराचं एक रोल मॉडेल म्हणून अख्ख्या जगभरामध्ये त्याचं कौतुक झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून नक्की आपण प्रयत्नशील। येणाऱ्या काळात विट्याचे पोपट पवार म्हणून
तुमच्याकडे बघायला असं मी माझ्या एकट्यावरती कधी ते हे घेणार नाही, आपण सगळ्यांनी प्रयत्नशील आहे. आणि माझंच काय फर हर एक विटेकर तो त्याचा ब्रँड अँबॅसिडर आहे. आता ब्रँड अँबॅसिडर म्हणून शहरात मी जरी काम करत असलो, पुढाकार मी घेत जरी असलो, तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की विट्यातल्या प्रत्येक नागरिकाचं याच्यामध्ये आहे. आणि तसं जर खरंच आपलं जर हे रोल मॉडेल सगळीकडे जात असेल किंवा आता येत आहेत, आता पहिला नंबर आल्यापासून जर अगदी मोठमोठ्या महानगरपालिका अगदी परराज्यातल्या नगरपालिका महानगरपालिकांचे पदाधिकारी त्यांच्या टीम्स येऊन आज शहर बघतात, शहरामध्ये तुम्ही कसं काम करतात ते बघतात, खरंच मला अभिमान वाटेल की भविष्यात जर विटा शहराला रोल मॉडेल म्हणून काम करत असताना विट्याचा पोपट पवार म्हणून मला जरी बघितलं तर मला काय आनंदच वाटेल त्यात काम. अभियान राबवत असताना म्हणजे आता तुम्ही परवा दिल्लीत जाऊन बक्षीस घेतलं, त्यावेळेस तुमच्या मनाला वाटणारी भावना आणि त्यानंतर शहरात हे जे ज्या पद्धतीनं अभियान राबवलं ते कशा पद्धतीनं राबवलं, काय योजना आणल्या, त्या कशा राबवल्या, यात संकल्पना तुमच्या कशा आहेत आणि भविष्यात आणखी काय संकल्पना आहेत? नक्की याच्यामध्ये सुरुवातीला एक ह्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये एक आहे की त्यांचा प्रोटोकॉल ठरलेला आहे, म्हणजे काय काय शहरामधले नॉर्म्स असणार आहेत की ते बघितलं जाणार आहेत आणि त्याच्यामध्ये शहर ते कसं काम करत आहे ह्या गोष्टी ठरलेल्या आहेत. म्हणजे त्यातल्या त्यात कचरा विलगीकरण करणे, ओला कचरा सुका कचरा वेगळा असावा, घातक कचरा वेगळा असावा, रियूजचा कचरा वेगळा असावा, असे ते प्रकार त्याच्यामध्ये आहेत. तर 100% सॅग्रिगेशन झालं पाहिजे, वर्गीकरण 100% झालं पाहिजे. नुसतं वर्गीकरण न होता वर्गीकरण केलेल्या कचऱ्यावरती 100% प्रक्रिया झाली पाहिजे, ही भूमिका शासनाची आहे. कारण की आता कसं झालं, डम्पिंग ग्राउंड ही जी कन्सेप्ट होती आता बंद होणार आहे, कारण शहरं मोठी व्हायला लागले, जागा कमी पडायला लागलेत. जे डम्पिंग ग्राउंड शहरापासून अगदी किलोमीटरभर लांब होते आता ती शहराच्या मध्ये यायला लागले. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा. अशी परिस्थिती आहे. माझं विट्याचं उदाहरण घ्यायचं, विट्यात 2.5 एकर जागा आपल्या आता सांगली रोडला आहे. आता 2.5 एकर जागेमध्ये सातत्यानं जर रोजच्या रोज तुम्ही टनेजमध्ये कचरा टाकत गेला तर एक दिवस तिथं कचऱ्याचे ढीग आणि डोंगर लागलेली परिस्थिती निर्माण होईल. शासनाला अशा अपेक्षित आहे सरकारला की याच्यावरती 100% प्रक्रिया कचऱ्यावरती झाली पाहिजे, कचऱ्याचं विघटन झालं पाहिजे आणि डिकम्पोस्टिंग झालेला कचरा तिथल्या तिथं जर विल्हेवाट लागली तर नवीन येणारा कचरा परत तिथं साठणार नाही, त्याच्यावर पण सातत्यानं प्रक्रिया झाल्यामुळं त्या छोट्या ग्राउंडमध्येच आपण अत्यंत चांगल्या पद्धतीचं तिथं कचऱ्यावरती प्रक्रिया करू शकतो. आणि तोच कन्सेप्ट ठेवून आज विटा नगरपालिका काम करते. मी अभिमानानं सांगेन की शहरामध्ये 99%पेक्षा जास्त, 100% म्हणणं थोडंसं हे होईल पण 99%पेक्षा जास्त कचरा हा सॅग्रिगेट झालेला येतो आणि 100% येणाऱ्या कचऱ्यावरती प्रक्रिया करणारी नगरपालिका म्हणून आपण आज नगरपालिका आपली उच्चतम स्थित. त्याच्याबरोबरीनं आता वॉटर प्लस म्हणून जी कन्सेप्ट होतो की जी पाण्याचा वापर जो आहे त्याचा पुनर्वापर झाला पाहिजे, जे आता पाणी आपण वापरतो त्याच्यावरती प्रक्रिया झाली पाहिजे, ते पाणी पुनर्वापरायला आलं पाहिजे. म्हणजे टॉयलेट क्लिनिंगसाठी असेल, गाड्यांसाठी गाड्या स्वच्छ करण्यासाठी असेल, बाग बगीचा निमित्तानं असेल, कोण शेतकरी जर पाणी घेत असते तर त्यांना ते पाणी द्यावं, फ्लशिंगसाठी असेल आणि ह्या सगळ्या रस्त्याच्या कडेला वगैरे मारण्यासाठी असेल, अशा सगळ्या गोष्टीला ह्या पाण्याचा रिवापर झाला पाहिजे. ही आता भविष्यकाळातली आपल्यासमोर चॅलेंज आहे. त्याचबरोबर माझी वसुंधरासारखं अभियान येते जे महाराष्ट्र शासन अत्यंत मोठ्या प्रमाणात राबवते, त्यानिमित्तानं वृक्षारोपण झालं पाहिजे. वृक्षारोपण नुसतं न होता तर वृक्ष संवर्धन झालं पाहिजे. ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला भविष्यकाळामध्ये राबवायच्या. हे राबवत असताना आता आपण पहिल्या नंबरला आलो, आता आपली जबाबदारी वाढली की सातत्यानं तो नंबर टिकवण्याच्या दृष्टिकोनातून आपण आणखीन त्याच्यामध्ये जागरूकता आणि मागं काही ज्या गोष्टी आपल्याकडून चुकून राहून गेल्या असतील तर त्या ह्यावेळी न राहता आणखीन चांगल्या पद्धतीने आपण त्यात काही काम करू शकतो का, ही भूमिका ठेवून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सर्वांना माहीत असेल की आपण शहरामध्ये अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशी योजना राबवली, त्यामध्ये मागच्या वर्षी आपण सोलर डस्टबिन तयार केले की ज्या डस्टबिन तुम्हाला रात्री अपरात्रीसुद्धा प्लगिंग करत असतात ते दिसतात, ती तुम्हाला कचरा कुठे कडे टाकायचा आहे. फ्लोटिंग क्राऊड आहे, मी बाहेरनं येणारं शहरातनं थांबून लगेच पुढे जाणारं जे क्राऊड आहे त्याला माहीत नसते कचरा गुंड्या कुठे आहेत, कचरा कुठे टाकायचा, येता जातात ते लोक कुठेही कचरे टाकतात. तर तसे डस्टबिन आपण शहरामध्ये ठेवले, लोकांना कळावे त्यांनी तिथं कचरा टाकावा, त्याला अलार्म बसवला की जे कचरा भरून जर एकदा डस्टबिन तयार झाला तर तो अलार्म देत होता आणि तो आपल्या लोकांना ब्लिक होतो की बाबा हा डस्टबिन भरला आहे. अशा अभिनव योजना राबवल्या. त्याच्या पाठीमागच्या वर्षी आपण
कारण शहरामध्ये जी युरिनल्स आहेत त्या युरिनल्समध्ये युरिनल तयार होतं, युरिन होते, युरिन साठली जाते, त्याच्यावरती 100% प्रक्रिया करायचं, त्यातलं पाण्याचा अंश आपण घ्यायचं, तेच पाणी आपण फ्लशिंगसाठी वापरायचं. असे अभिनव म्हणजे देशामध्ये कोणी आजपर्यंत नगरपालिकेनं वापरलेले आपण कन्सेप्ट तिथं वापरला. भविष्यात आणखीन काही नवीन कन्सेप्ट आहेत. आता कसं होतंय, कॉम्पिटिशन वाढायला लागले. आता 4,500 शहरं देशातली ह्या स्वच्छ सर्वेक्षणमध्ये काम करत आहेत. बघत बघत देशातली सगळी शहरं आता स्वच्छ सर्वेक्षणच्या निमित्तानं स्वच्छतेमध्ये पुढाकार घेत आहेत. सरकारला तेच अपेक्षित आहे. आता अनेक गोष्टी आहेत, ती आता मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण परत आपण एखादी आपली आयडिया शेअर केली उद्या ती पुढे होणे. परंतु मला एकदम खात्री आहे की ह्यावर्षी सुद्धा आणखीन वेगळी काहीतरी कन्सेप्ट समोर आणून देशामध्ये पुन्हा एकदा नंबर एक यायसाठी, पहिला नंबर येण्यासाठी आपण अगदी प्रयत्नशील आहे. अगदी महिन्याभरामध्ये आपण सगळं ते डॉक्युमेंट लोडून करतोय. यावर्षी पुन्हा कमिटी येईल. मला खात्री वाटते की आत्ताचे पद्धतीने आपण चालू आहे, आणखीन आपण चांगल्या पद्धतीने त्यामध्ये म्हटलं. राष्ट्रपतींचे हस्ते तुम्ही जे बक्षीस घेतलं त्यावेळेच्या तुमच्या भावना काय होत्या, तो क्षण कसा वाटला? प्रत्येकाला मी मागं पण तुम्ही माझी मागं मुलाखत घेतली होती की आपल्या आयुष्यामध्ये असे काहीतरी पडाव आपण ठरवत असतो की ह्या पडावरती असं जावं किंवा असं घडावं आपल्या बाबतीत. खरं तर ह्या स्वच्छतेच्या निमित्तानं मला देशामध्ये सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार आपल्या शहराला मिळेल आणि मग राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते असं काहीतरी बक्षीस मिळेल असं काय आम्ही मनामध्ये असं पक्कं ठरवलं नव्हतं. म्हणून पाठीमागं ज्यावेळी आपला 4th नंबर आला होता त्यावेळी बक्षीस समारंभाच्या निमित्तानं ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी आपला नंबर अगदी थोडक्या गुणांसाठी मागं पडला, 4th आला. पहिले 3 नंबरचे बक्षीस राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते दिले, 4th नंबरला काय आपल्याला मंत्री महोदयांच्या हस्ते बक्षीस मिळालं. त्यावेळी एक मनामध्ये उगाचच असं पाल कुचकुचली की थोडा प्रयत्न आपण केला असता तर अगदी आपण तिथंपर्यंत पोचू शकलो असतो, आपल्या शहराचं नाव आपण मोठं करू शकलो असतो. आणि शेवटी मी जरी पुरस्कार घेत असलो तरी पण तो प्रत्येक शहरवासियाचा तो पुरस्कार आहे. आणि ती भावना जोपर्यंत आपण आपल्या नागरिकांच्या मनामध्ये निर्माण करत नाही तोपर्यंत हा कन्सेप्ट पुढं कॅरी ऑन होणार नाही, पुढं तो असाच जाणार नाही. त्यामुळे आपण जर 1 नंबरपर्यंत किंवा पहिल्या 3 पोचू शकलो आणि राष्ट्रपतींच्या हस्ते जर आपण पुरस्कार घेतला तर तो विटेकरांना प्रत्येकाला अभिमानाचा वाटेल आणि तो चिरकाल सगळ्यांच्या मनामध्ये तो घर करून राहील अशी अपेक्षा होती. त्यामुळे प्रयत्न केला, तिथं पोचलो. अगदी तुम्हाला सांगतो, प्रत्येक टप्पा आम्ही ज्यावेळी चढत होतो त्यावेळी अगदी अंगावरती काटा उभा राहिला होता की आम्ही असं सहज आपण म्हणत मनात गेलो, मागच्या वर्षी ठरवत गेलो आणि बघत बघत आज आपण पोचलो पहिल्या नंबरपर्यंत डायरेक्ट पोचलो. आणि प्रत्येक असं म्हणजे राजकारणात समाजकारणात काम करणार जी इच्छा असते की अगदी मोठ्यात मोठ्या ह्याच्या स्तरावरती आपण पोचावं आणि त्या स्तराला गेल्यानंतर मग राष्ट्रपतींच्या हस्ते देशातल्या प्रथम नागरिकाच्या हस्ते आपल्याला पुरस्कार मिळतोय आणि तो घेत असताना जो एक मनामध्ये भाव होता तो फार मोठा होता. पण फार एक विटेकरांची त्यावेळी मनामध्ये आठवण होती, कैलासुद्धा हनुमंतराव साहेबांचे संस्कार, त्यांनी दिलेले सगळी जी शिदोरी होती ती आम्ही पुढं घेऊ शकलो, भाऊंच्या माध्यमातून आम्ही ती सगळं पुढं चालवतो, एक अभिमान वेगळाच होता. आणि या निमित्ताने मी प्रतिभा आणि त्यांच्या सर्व सहकार्य टीमचं पण धन्यवाद देतो की सातत्यानं मला ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करायची संधीसुद्धा त्यांनी मला दिली आणि ते रुजवू शकलो. फार मोठा अभिमानाचा क्षण होता. आयुष्यामध्ये अनेक ह्याच्यापेक्षा आणखीन पुरस्कार वेगळे मिळतील आणि आपण प्रयत्न करू आणि काय तर मिळेल, पण हा क्षण माझ्या आयुष्यातला आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा क्षण मी आयुष्यात लक्षात ठेवेन. आत्ताच तुम्ही साहेबांचा उल्लेख केला, गेल्या 3 पिढ्यापासून विटा नगरपालिकेची सत्ता तुमच्याच ताब्यात आहे, तुम्ही पालिकेत तुमचं पूर्णपणे म्हणजे वर्चस्व आहे. आत्ता तुमच्या विविध शारीरिक वेदनांचे एकच उत्तर सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल. ऑपरेशन शिवाय मुळव्यात फिशर वरती उपचार, संधिवात, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी व मणक्यांचे आजार यावर ऑपरेशन शिवाय हमखास एकत्र उपचार पद्धती, न्यूरोथेरपी, अग्निकर्म, पंचकर्म व संयुक्त उपचार याद्वारे खात्रीशीर इलाज, तसेच पोटाचे आजार, आम्लपित्त, मुतखडा यावर यशस्वी उपचार, 100% आयुर्वेदिक उपचार, 7 वर्षांहून अधिक अनुभव, कोणत्याही दुष्परिणामाची चिंता नाही, तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग उपलब्ध. आमचा पत्ता डॉक्टर अभिजित अंकुशनिकम, MD आयुर्वेद, श्री सिद्धामृत आयुर्वेद हॉस्पिटल, ST स्टँड पाठीमागे, बसागरे अप्लायन्सेसच्या वर, विटा. येणाऱ्या काळात पालिकेची निवडणूक आहे, यावेळेस काय होईल? मला तर खात्री आहे की विरोधकांचा एकही नगरसेवक निवडून येणार नाही असं मी आत्मविश्वासाने सांगू शकतो, कारण गेल्या 5 वर्षात जे काम झालं आहे ते इतकं चांगलं आणि व्यवस्थित झालं आहे असं माझं स्वतःचं मत आहे. शहरांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की शांतता, सुव्यवस्था. एवढं प्रचंड नागरीकरण होत असतानासुद्धा नागरिकांना जास्तीत जास्त कमाल मर्यादेपर्यंत त्यांचं समाधान होईल अशा नागरिक सुविधा पुरवण्यामध्ये नगरपालिका अग्रेस. आत्ता त्यांचे 2 आहेत ना? 2 सुद्धा राहणार नाहीत, माझं 100% मत आहे. 2 सुद्धा राहणार नाहीत.
आणि लोकांच्या म्हणजे हे मी माझं मत सांगत नाही, मी गेली आता सातमी रोज कामात आहे, लोकांशी बोलतोय, स्वतःहूनच म्हणत आहे. आणि अँटी इनकमिसिम नेहमी प्रत्येक निवडणुकीला थोडेसे आमच्या मनामध्ये अनावत भीती असायची की आपण इतक्या वर्ष सत्तेत आहोत, इतक्या वर्ष सत्तेत असल्यामुळे मग लोकांना काय अँटी इनकमसी वाटते का, आपल्याबरोबर अनकम्फर्टेबल झोन काय तयार झालं आहे का वगैरे वाटायचं. पण ह्यावेळी त्याच्यापेक्षा उलटं वातावरण आहे. आम्ही लोकच आम्हाला म्हणतात आहोत आता मतदान कधी करायचं आहे, निवडणूक कधी येणार आहे, आपल्याला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने निवडून यायचं, पुन्हा एकदा कामाचं स्पीड आपल्याला चांगलं ठेवायचं, ही भावना जर लोकभावना असेल तर मी म्हणतो याला 100% आहे की ह्यावेळी अगदी व्हाईट वॉश विरोधकांचं होईल मी खात्रीने या निमित्तानं सांगतो. शून्य शून्यच, बाकी काहीच नाही. विरोधक कायम आरोप करत होते विठ्ठल पाटलांची दहशत आहे. काही दिवसापूर्वी किंवा काय ते मागच्या महिन्यात सभा एक सभा झाली, त्यात पण आरोप झाला की विठ्ठल नगरपालिकेत प्रवेश करताना नागरिकांच्या मनात भीती वाटू नये. खरंच तुमची विठ्ठल दहशत आहे का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? आता तुम्ही पण विट्याचे नागरिक आहात, विट्यामध्ये इतक्या दिवस इतके वर्ष तुम्ही राहताय, अशी जर दहशत असती तर लोक ती मतातनं दाखवतात. ठीक आहे, समोरासमोर माशांना माझ्याबद्दल माझ्याकडे येताना, माझ्याबरोबर बोलताना, मला काम सांगताना समजा त्यांच्या मनामध्ये काहीतरी वाटत असेल, पण ते मतातनं दाखवतात ना. मग म्हणतात तुम्हाला दोनच सीट्सवर ठेवलं. मी आत्मविश्वास सांगतो की तुम्हाला शून्य सीटपर्यंत आणताय. म्हणजे माझी तशी दहशत असेल तर विकास कामाची माझी दहशत असेल, माझी लोकसंपर्काची दहशत असेल, माझी संस्काराची दहशत असेल, चांगल्याला चांगली म्हणायची धमक आणि ती दहशत असेल, 100% असेल. आणि मी म्हणतो घरचा कारभार चालवत असताना घरात कोणतरी वडीलधारी किंवा कोणतरी आदरस्थितीचा माणूस असावा की त्याच्या नजरेवरती त्या घराचा कामकाज चालतो. तसं एखादं विटा नगरपालिकेचं काम चांगलं व्हावं, ते विकासाभिमुख असावं, लोकाभिमुख असावं, ह्याच्यासाठी मी काम करताना माझी आदरयुक्त जर कुठे दहशत म्हणत असाल तुम्ही, पण दहशत आदरयुक्त भीती म्हणेन किंवा आदर म्हणेन किंवा कामाचं एक वेगळं पॅटर्न म्हणेल ते जर तुम्हाला दहशत वाटत असेल तर त्याला तुमची बघायची नजरच चुकीची असं माझं म्हणणं आहे. तुमच्यावर म्हणजे हाही आरोप होतो की विरोध गेल्या काय वर्षात जर तुम्ही आत्ता सांगितलं तीन पिढ्याची सत्ता आहे इथं विरोधकच जिवंत राहत नाही, हे कसं काय साधत आहे? म्हणजे चिंतूपंत गुळवणी होते, त्यानंतर अशोकबाब वायकवाड आले, आज ते पण तुमच्यासोबत आहेत, आत्ता तुम्ही म्हणता येणाऱ्या काळात आम्ही शून्यच विरोधकांना एकही एकही तुमच्या तीन पिढ्याच्या राजकारणाचं यश म्हणायचं का? यश म्हणजे तबो नेहमी काम करत असताना एक लक्षात ठेवलं पाहिजे, माणसं काय आपण बदलू शकत नाही. इथले जे काय नागरिक आहेत, जे मतदार आहेत, हे काय आपण बदलू शकत नाही. काय ना काय बाहेरचे लोक येणार आहेत निवडणुकीच्या वेळी आणि ते मतदान करणार असे कधीच नाही. ह्याच लोकांचं काय मतभेद झाले असतील तर मतभेद मतभेदापर्यंत राहो, त्याचं मनभेदात रूपांतर करायचं नाही. एखादा राजकीयदृष्ट्या काय कालावधीसाठी आपल्यापासून लांब जरी गेला असेल, काय वैचारिक मतभेदातून तो जर लांब गेला असेल तर पुन्हा तो आपल्यावर कसा येईल आणि तसे रिलेशन्स आपले राहिले पाहिजेत ही भूमिका आम्ही सातत्याने ठेवली, त्याचा हा परिणाम आहे. ज्या चिंतोपंतांना गुळवून यांचा हनुमंतराव साहेबांचा एक काळ संघर्ष होता, पण अगदी शेवटच्या काळामध्ये अगदी चिंतोपंतांना आणि एक साहेबांनी एकत्रित निवडणुका या विठ्या शहरामध्ये केल्या, चांगल्या लोकांना बरोबर घेतलं, व्यावसायिक व्यापारी गोरगरीब सर्वसाम सगळ्यांना बरोबर घेऊन काम आम्ही केलं. त्यानंतर अशोकभाऊंचं काही वर्ष आमचा संघर्ष अशोकभाऊंचा झाला, पण अशोकभाऊंचं आणि आमचं ज्यावेळी आम्ही एकत्रित बसलो त्यावेळी सगळ्यांची भूमिका काय होती की ह्या शहराला आपल्याला विकासाच्या मोठ्या टप्प्यावरती न्यायचं आहे, आपल्याला चांगल्या चांगल्या योजना शहरामध्ये आणल्या पाहिजेत, राबवल्या पाहिजे, लोकांच्या हाताला काम दिलं पाहिजे, शहर शांततेत चाललं पाहिजे, आपली पुढची पिढी पण तेवढ्या सक्षमपणे या शहरामध्ये काम करता आली पाहिजे. ह्या भूमिका तुमच्या आणि माझ्या जर एक असतील आणि तुम्हाला ह्या शहरामध्ये काय करायचं आहे ही जी भूमिका तुमची जर सरळ असेल, व्यवस्थित असेल आणि त्या भूमिकेचे ठाम राहून तुम्ही जर करत असाल तर आमची पण तीच भूमिका आहे, त्यामुळे विरोध असायचं काही कामच नाही. त्यामुळे लोकांना बरोबर घेण्याची जी आमची जी पद्धत आहे ना, त्यामुळे मी आत्मविश्वास सांगतो की यावेळीसुद्धा त्यांचं शून्य होऊ शकतं. आत्ताच काही दिवसापूर्वी तुमच्या आणि आमदार गोपीचंद पडकर यांची भेट झाली, म्हणजे पालिकेच्या पार्श्वभूमीवर कदाचित आघाडीचं राजकारण चालू आहे का? नाही, भेट झाली म्हणजे बऱ्याच वेळी आमची लग्नामध्ये कुठल्या कार्यक्रमात भेट होत राहते, नेहमी आपण फ्लेक्झिबल रिलेशन्स ठेवले पाहिजे. भेट लग्नातली नव्हती? नाही नाही, मी सांगतो ना, माझं पूर्ण होती. मीच त्यांना एकदा म्हटलं तुम्ही ह्या परिसरात लिडरशिप करता, तुम्ही आमच्या सर्वांचं नेतृत्व तुम्ही करता, शेवटी ते आमदार आहेत, विधान परिषदचे आमदार आहेत, ते आपल्या परिसरात नेतृत्व करतात. माझी अशी इच्छा होती की भविष्यकाळातल्या सगळ्याच गोष्टी, फक्त काय नाही का इलेक्शन नगरपालिकेची निवडणूक किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आणि उद्या भविष्य विधानसभेची निवडणूक ह्याच्यासाठी नाही, तुम्ही तुमच्या मिळालेल्या सत्तेचा वापर तुम्ही इथल्या विकास कामासाठी, इथं नवीन काय निर्माण करण्यासाठी करणार का किंवा तुम्ही करावा, त्याचं तुमचं व्हिजन असावं,
तुम्ही तुमच्या पद्धतीनं काम करताना इथं नवीन काय आपण करू शकतो का, किंवा तुम्ही करावं असे काही गोष्टीची चर्चा आमच्यामध्ये बऱ्याच वेळी अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटल्यानं झाल्या. त्यांनी एकदा हाक मारली की तुम्हाला वेळ असेल त्यावेळी या, तुमच्या मनामध्ये काय असेल तर मला सांगा, मी त्या पद्धतीनं करतो. असं काही राजकीय कुठलीही चर्चा किंवा राजकीय कुठलाही विषय त्याच्यामध्ये नव्हता. अगदी बिनधोकपणे मी गेलो होतो, बिनधोकपणे त्यांना भेटलो, त्यांनी माझं आदरातिथ्य केलं, मी पण त्यांचा रिस्पेक्ट करतो. ते इथं आले तर मागं तुम्हाला माहिती आहेत बऱ्याच कार्यक्रमात येतात भेटतात, असा कुठला राजकीय काही विषय त्याच्यामध्ये नव्हता. हो का, शेवटी 2019 निवडणुकीमध्ये विधानसभेच्या मी एक शिकलो की कुठलीही राजकीय अस्पृश्यता ठेवायची नाही. कारण की मी म्हणणारी माणसं, म्हणजे आम्ही म्हणायचो ह्यांना पाडा, ती म्हणायची ह्यांना गाडा, ती सुद्धा उद्या त्यांच्या प्रचारात आघाडीवरती. ही 2019 बघितल्यापासून ठीक आहे ना, आपण सगळ्यांशी चांगलं राहूया ना, काय संघर्ष करायची गरज. बरं, त्यांना माझ्याबद्दल काय वाट चांग समजा वाटतच नाही, खराब काय वाटत नसेल, तर मी उगाच मनामध्ये तो निवडणूक काय तर ठेवून त्यांच्याशी हे वागायचं काम नाही. हां, पक्षीय लेवलला त्यांनी आमच्या नेत्यांच्याबद्दल आमच्या पक्षाबद्दल काय जर बोलले तर त्यांना सगळं तर उत्तर देण्यामध्ये सुद्धा आम्ही कुठं मागं पुढं बघणार नाही. खरं तर आता या विषयाकडे मी नंतर जाईल, म्हणजे महत्त्वाचं आहे. तुम्ही जे राजकीय अस्पृश्यता बोलला त्याबद्दल मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, पण मी नंतर विचारतो. ज्या पद्धतीनं विटा पालिकेत वर्चस्व आहे, गेल्या 3 पिढ्यापासून तुमची इथे एखादी सत्ता आहे, त्या ताकदीनं तुम्ही नगर आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या निवडणुकीत लक्ष घालत नाही असा लोकांचा आरोप आहे, नेहमीच आरोप होतो. आणि त्यात तथ्य आहे, तथ्य असं म्हणता येणार नाही. आम्ही प्रयत्न केला, पण तेवढ्या सक्षमपणे ज्या पद्धतीनं आम्ही शहरामध्ये इतका बारकावा ठेवून काम करतो तेवढ्या ग्रामीण भागामध्ये करताना थोड्याशा काही गोष्टी आमच्याकडून टाळल्या गेल्या असतील किंवा काही गोष्टी चुकल्या असतील. पण आता एक लक्षात आलेलं आहे माझ्या की जेवढं आपण शहरामध्ये वेळ देतो आहे तेवढाच वेळ जर मी ग्रामीण भागात दिला आणि पूर्ण मतदारसंघात दिला तर अगदी जसं विटे शहरामध्ये आज आपण म्हणजे एवढा आत्मविश्वास सांगू शकतो की विरोधकांना इथं अजिबात संधी नाही, तसं 2-5 वर्षामध्ये आपण तालुक्यातसुद्धा सांगू शकतो अशी परिस्थिती आहे. आणि ती थोडंसं लोकांना वाटतं, पण असं काय फिक्सिंग किंवा बऱ्याच वेळा म्हणतात की नगरपालिका यांच्याकडं, पंचायत समिती यांच्याकडं वगैरे, असं काय नाही. विचाराचं ही लढाई आहे, त्यांच्या काय गोष्टी चुकीच्या आहेत तिथं आम्ही 100% भांडतो, भांडलं पाहिजे किंवा आमची भूमिका तशीच राहिली पाहिजे त्यांच्या विरोधात, तर आम्ही ठेवायचा प्रयत्न. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना आता पुणे, मुंबई, दिल्लीला जायची गरज नाही. वज्रधारी करिअर अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आली आहे शांत आणि अभ्यासपूर्ण वातावरण असणारी अद्यावत आणि सुसज्ज अभ्यासिका. अभ्यासिकेची वैशिष्ट्ये: 10वी 12वी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश, स्वतंत्र कंपार्टमेंट, हाय स्पीड वायफाय, CCTV, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंग व्यवस्था, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुलामुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था आणि स्वच्छता गृहाची सोय. तेव्हा आजच भेट द्या वज्रधारी करिअर अकॅडमी, जयमाता दी बिल्डिंग, हिमालय कोल्ड्रिंक्स शेजारी, लेंगरे रोड, विटा. आणि अगदी आता ह्या वेळचं मागचं काय झाल्यापेक्षा आता जर तुम्ही मला प्रश्न विचारला तर मी अगदी आत्मविश्वास सांगतो, ह्यावेळी जिल्हा परिषद पंचायतीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीचे यशस्वी आम्ही झालेलो दिसेल अशी परिस्थिती नक्की यावेळी निर्माण होईल. तुम्ही आत्ता म्हणला की नगरपालिका आमच्याकडे आणि पंचायत समित्यांच्याकडे आरोप तुमच्या होतो कार्यकर्ते, पण तुम्ही यापूर्वी कधी पंचायत समितीत गेलाय का? मी पंचायत समितीमध्ये असं स्वतःहून कधी जायचं? पंचायत समितीतल्या कुठल्या प्रश्नावर तुम्ही कधी बोललाय का? नाही, आता बोलण्यापेक्षा काम आता राहतं कसं. आता पंचायत समितीतल्या ज्या काही गोष्टी आहेत, कामाच्या पद्धती, त्यांचं कामाची स्टाईल, जे ते आम्हाला म्हणतात की तिथं नाही का नगरपालिकेमध्ये तुमची दहशत आहे वगैरे वगैरे सगळं म्हणतात, नगरपालिकेतले सगळे कर्मचारी तुमच्या ताटाखालचा मांजर आहे, ह्याच्यापेक्षा वाईट अवस्था पंचायत समितीत आहे. ह्याच्यापेक्षा वाईट म्हणजे काय नाही, वाईट म्हणजे तिथं जो विरोध पार्टीचा जो सरपंच असेल किंवा काय विकास कामाच्या निमित्तानं जाणार आहे, अगदी मोठ्या प्रमाणात गळचेपी होती, अगदी त्यांना थांबवून अडवून त्यांचं कामं होत नाहीत अशी परिस्थिती आहे. एक हाती सत्ता असणारे जे फायदे जसे असतात तसे तोटे आहेत. ज्या पद्धतीने एक हाती सत्ता विटानगरपालिकेत असताना सुद्धा देशामध्ये सगळ्यात स्वच्छ शहर, आज सगळ्यात चांगलं शहर म्हणून, शांतता सुव्यवस्था नांदणारं शहर म्हणून, या शहराकडे बघण्यामध्ये आम्ही नेतृत्व म्हणून काम करताना आम्ही जी भूमिका घेतली तसं पंचायत समितीत आहे का? तशी आज परिस्थिती नाही आहे पंचायत समितीमध्ये. पंचायत समिती ठराविक लोकांच्या आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या अडकलेले आहे, ठराविक बगलबच्चांच्या व्यतिरिक्त तिथं काम होत नाही. आणि आता हे बोलण्यापेक्षा, म्हणजे मी हे बोलून दाखवण्यापेक्षा, मी तुम्हाला यावेळच्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या रिझल्टमधून दाखवतो, इतकं आत्मविश्वासानं मी तुम्हाला या निमित्तानं सांगू शकतो. पंचायत समिती ताब्यात घेऊन ती पण चांगलं विटासारखी, अगदी विटा नगरपालिका जशी देशामध्ये स्वच्छतेमध्येच नाही कारभारामध्ये पण चांगली चालते, तसंच भविष्यात पंचायत समिती घेऊन पंचायत समिती पण चाक पद्धतीने चालवायचा आमचा मानस आहे. मगाशी जे आपण तुम्ही अस्पृश्य म्हटलं, राजकीय अस्पृश्यता,
आत्तापर्यंत जर निवडणुकीचा आपण इतिहास बघितला तर राजकीय जुळणी करायला ते सक्सेस ठरतात. म्हणजे त्यांच्यासोबत कडेगाव तालुक्यात गेलं तर संग्रामभाऊ त्यांच्यासोबत असतात, संग्राम देशमुख, विश्वजित कदम पण त्यांच्यासोबत असतात. तिकडं तासगाव विसापूर सरकारचा जर विचार केला तर तिकडचे जे दोन विरोधक आहेत खासदार संजय पाटील आणि आर आर आव्हाडांचा गट, हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी त्यांच्यासोबत असतात आणि तिकडचे पण दोन प्रतिस्पर्धी त्यांच्यासोबत असतात. मग हे यातलं तुमच्यासोबत कोण का राहत नाही का जुळणीला तुम्ही केम पडता कसं राहतं आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडं जर राजकारणामध्ये कोणतरी गॉडफादर असणं गरजेचं आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी आता थोडं सगळ्या म्हणजे नाही का अनुभव आलं सगळं झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं. आता तुम्हाला माहिती आहे आम्ही राष्ट्रवादीमध्ये 2 वर्षापूर्वी प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताना आमची भूमिका अशीच आहे की कोणाच्या तर नेतृत्व मानून इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला काम करावं लागेल. ह्या ज्या राजकीय जुळण्या करायच्या असतात त्या कुणाची तर कुणी तर कुणाला कमिटमेंट पास ऑन करणं गरजेचं असतं आणि ते कमिटमेंट देताना आपल्यावर जर तेवढा सक्षम नेतृत्व जर आपल्यावर असलं तर अगदी आपण चांगल्या पद्धतीने ह्या गोष्टी आपण करून घेऊ शकतो. अनिल भाऊंचं राजकारण अनिल भाऊंच्या पद्धतीनं त्यांच्या इतक्या वर्षाचा अनुभव असेल किंवा काय आणखीनचा प्लस काय गोष्टी त्यांच्याकडे असू शकतात, त्यांचे आरारबांचे संबंध असतील, तिकडे जाऊन पत्रराव साहेबांचे काय जे ऋण अनुबंध असतील आणि काय गोष्टी असतील, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ते रिलेशन्स सगळे ठेवले असतील, जपले असतील, केले असतील आणि पुढं गेले असतील. एक वैशिष्ट्य आहे की त्यांना त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा फक्त आमदारकीपर्यंत आहे, तेवढंच ते मर्यादित त्यांचं आजपर्यंत राजकारण आहे. त्यामुळे ह्या सगळ्या नेतेमंडळींना त्यांची भीती वाटत नसावी. भीती वाटत नसावी मग मी बोलतो ना मीच बोलतो. एखादं असं पण असेल की नाही का आम्ही जरा थोडंसं फास्ट आणि सगळ्याच्या पेक्षा किंवा एक वेगळ्या पद्धतीनं आपला एक ठसा ह्या ह्याच्यामध्ये उमटणारे असू किंवा असं वाटत असावं की हे आणखीन पुढं जाऊन जास्त आपल्याला अडचणीचं होतं का, ते मग काही गोष्टी तशा पण घडत असतील असं सुद्धा मला राऊंड राऊंड वाटतं. मला वाटतं राऊंड राऊंड इतर सगळे तुम्हाला सहकार्य करत नाही तसं नाही म्हणत मी तसं नाही सहकार्य करत नाही असं म्हणत नाही. अनसिक्युअर फिलिंग जे आहे हां तसं वाटत असेल माझ्यामध्ये ह्यांनी स्वतःच्या मर्यादाच घालून ठेवलेले आहेत. आपण म्हणतो स्काय इज द लिमिट. आपलं नेतृत्व आपण आपल्या पद्धतीनं फुलवत न्यायचं असतं. आपण राजकारणामध्ये काम करत असताना मिळालेल्या संधीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात काम करून त्याचा हे करत असतो म्हणजे रिटर्न द्यायचा प्रयत्न करत असतो. आपली काम करायची स्टाईल वेगळी आज संस्थात्मक काम असेल राजकीय सामाजिक सगळ्या क्षेत्रामध्ये अग्रही सगळ्या संस्था चांगल्या चालवून हजारो लोकांच्या हाताला काम उपलब्ध करून हजारो लोकांची संस्थाला सक्षम आणि चांगल्या पद्धतीने आपण चालवत असतो. मग त्याच्यातून उगाचच इतर जणांना वाटतं की अरे मग हे जर आणखीन पुढे गेलं आणखीन हे नेतृत्वच गेलं आणि आपल्याला काय तर होतं असं पण त्याच्यामध्ये गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी राहते की थोडं आमच्या स्वभावाचं पण एखाद्या वैशिष्ट्य असं मी काय तर असेल की थोडंसं आम्हाला ते नाही म्हणतं का नाही थोडं जाणं येणं राजकीय ताठरपण आहे हां जरा थोडं हे पण आहे की ड्रॉबॅक्स आहेच तो आमच्यात थोडं ते पाटीलपणातला जो पाटीलकीचा भाग आहे तो थोडासा जास्त आहे असं मला वाटतं. थोडं पाटीलकी तुमच्या यशाची आडवी आहे हां जरा थोडीशी येत ना त्यांना येते आणि होते तसं काय वेळी फ्लेक्सिबल राहिलो ते जर आपण थोडंसं मागं पुढे सर काही तयारी ठेवली त्यांना आपण आपले वाटलो पाहिजे ही जर भूमिका वटवू शकलो तर 100% भविष्यात ह्या गोष्टी उलट्या होते ना. मला आता खात्री आहे म्हणजे मला एक असं वाटतं की या निमित्तानं मोकळं बोलत असताना तुम्हाला नक्की मी सांगेन की आता आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आता आम्ही इथं काम करतो. आम्ही आमच्या कुटुंबातला अगदी सगळे एकत्रित बसून निर्णय केला की इथून पुढच्या काळामध्ये जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण पूर्णपणे प्रामाणिकपणे काम करायचं. ते सांगतील तेच आपले गॉडफादर त्यांचं राजकीय भवितव्य जे ते आपलं राजकीय भवितव्य आणि एकदम चांगल्या पद्धतीने आपण आता त्या पद्धतीने जायचं. राज्यातली सत्ता बदलली भाजपची सत्ता आली तरी तुम्ही राष्ट्रवादीसोबत असणार. आम्ही जयंत पाटील साहेबांच्या बरोबर आहे राष्ट्रवादी बरोबर आहे काही त्याच्यामध्ये अडचण येणार नाही कारण तुमची एकाच वेळेला भाजपशी पण या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तुम्ही भाजप प्रवेशाच्या तयारीत होता म्हणजे तुमच्या पुढे तोही पर्याय होता समजा जर सत्ता बदलली तर कदाचित तो पर्याय असणार का? नाही नाही आम्ही तर मी तुम्हाला सांगतो ना ठामपणे की आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पूर्ण वेळ साहेबांच्या बरोबर काम करायचं आम्ही धोरण ठेवले. आता सत्तापेक्षा आपण आपल्या लोकांचा विश्वास कमवणं आपल्या लोकांसाठी काम करणं ही भूमिका ठेवून पुढं आपण जातोय. आत्ता गत विधानसभेला साधारण 92,000 ते 93,000 मतं पडली थोडक्यात अपयश आलं म्हणजे याची कारणं काय असतील? पैशाचा वापर झाला खूप नाही पैशाचा वापर सत्तेचा वापर त्याच्या बरोबरीनं थोडंसं हे जे राजकीय जुळण्या झाल्या ऐनवेळेला त्याचा मोठा फार तोटा झाला की ज्या लोकांनी मला कमिटमेंट दिली होती की मी बरोबर राहतो आपण बरोबर राहूया आणि तुमच्याबरोबर आपण राहून आपण हे सगळं करूया पण ते जुळलं नाही ना लास्ट क्षणाला सगळ्या गोष्टी अडचणीच्या होत गेल्या अनेक राजकीय प्रेशर त्यांच्यावरती आलं त्यामुळे त्यांना निर्णय त्यांच्या
अस्तित्वासाठी घ्यावं लागले वगैरे घडलं, त्यामुळं थोडंसंही झालं. पण ते जर मला अगोदर जरी समजा हे 17-18 तारखेला अगदी 21 तारखेला निवडणूक होती आणि 17-18 तारखेला समजलं, ते जर मला जरा थोडंसं आधी हे जे कणकून लागले असेल त्याचासुद्धा बंदोबस्त करायची तयारी माझी होती आणि सगळ्या प्रकारे वापर झाला. मला असं वाटत होतं की मतदारसंघामध्ये नाही का एका बाजूला माझ्याकडे काहीच नाही आहे, माझ्याकडे संस्था नाही आहेत, माझ्याकडे पैसा नाही आहे, माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे ते नाही असं सांगणारे आमचे विरोध त्यावेळी कुठून कुठून काय काय जुळण्या करून इतकं सगळ्या गोष्टी झाल्या की काही काही मला बघायसारखी माझ्याकडे परिस्थिती अशी निर्माण झाली की मी बघत थांबावं लागलं. मला शेवटच्या 2-3 दिवसात तर थांबावं लागलं, समोर दिसत होतो इतका पैशाचा वापर, इतका सत्तेचा वापर, इतकं सगळी यंत्रणा. अगदी मी शांत घेतली, पण ठीक आहे म्हटलं आपण लोकांना जर आपण चांगलं काम करत असलो तर लोक चांगलं मतदान आपल्याला करतील आणि प्रामाणिकपणे करतील. आणि मला सुद्धा आश्चर्य, मी 80,000 ते 85,000 80,000 पोहोचू असं मला एक वाटत होतं, पण 93,000 मतदान लोकांनी आपल्याला दिलं, म्हणजे फार चांगल्या मताचं आपल्याला कौल दिला त्यांनी. खासदार संजय पाटील 4-4.5 वर्ष तुमच्यासोबत होते, म्हणजे तुम्ही बहुतेक कार्यक्रमात सतत एकत्र असायचा, तुम्ही तर त्यांच्या सावलीसारखं सोबत होतो. ऐनवेळी त्यांनी बाजू कशी काय बदलली? ऐनवेळी बाजू म्हणजे आमचा निर्णय घरगुती असा झाला की आपल्याला भाजपमध्ये न जाता आपल्याला ह्या पक्षांच्या बरोबरच राहावं लागेल असा जरा घरगुती निर्णय झाल्यामुळे थोडंसं आम्हाला मागं राहायला लागलं लोकसभेच्या वेळी. मग साधी काय, लोकसभेला जर आम्ही त्यांच्यावरून असलो तर त्यांनी विधानसभेला आपल्यावर हवं असं आपण अट्टाच करू शकत नाही. ते त्यांच्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीनं ते बरोबर आहेत, आपण आपल्या ठिकाणी आपल्या राजकीय सोयीने एकंदरीत परिस्थिती म्हणून बरोबर आहे. आणि मग त्याच्या 4-4.5 वर्षात मी काकांच्या बरोबर होतो तर नक्की होतो, का त्याच्या आधी आम्ही काकांना अगदी चांगल्या पद्धतीने मदत केली होती. त्याच्यावेळी पहिल्यांदा भाजपमध्ये उभा राहिले होते, मदत केली होती त्यांना. आपले त्यांचे पाहुण्यापैसे संबंध आहेत, ऋणानुबंध जुने आहेत, त्यामुळे त्यांच्या आणि माझ्या ज्या म्हणजे ज्या ऋणानुबंधाच्या संबंधातून आम्ही एकत्रित राहिलो होतो. हां, माझी इच्छा होती पक्षात जावं, भाजपनं आपल्याला घ्यावं, आपण भाजपमध्ये काम करावं, चांगल्या पद्धतीने आपण काम चांगलं करू शकलो असतं, मतदारसंघात एक चांगला पर्याय म्हणून आपण उभा राहू शकलो असतो. पण शिवसेना भाजपचीच युती झाली, त्यामुळं तिकडे जाऊन शेवटी हा मतदारसंघ शिवसेनेला जाणार होता, त्यांची पण त्याच्यासमोर अडचण निर्माण झाली. त्यामुळं असं फार काय त्यांनी मला कुठं त्रासाचं केलं किंवा असं काही नाही, ते त्यांची राजकीय भूमिका त्यांच्या पद्धतीने बरोबर आहे असं माझं मत. भाजप ते राष्ट्रवादी हा जो प्रवास झाला, म्हणजे तुम्ही एका वेळेला भाजपच्या प्रवेश उंबरठ्यावर होता आणि परत राष्ट्रवादी झाला, हा नेमका प्रवास वैचारिक परिवर्तन की राजकीय परिवर्तन? हे थोडंसं वैचारिक परिवर्तन आहे, मी राजकीय परिवर्तनाचा विषय नाही. राजकीय परिवर्तन असतं तर मग आम्ही आणखी मोठा कार्यक्रम आणि काहीतरी वेगळं करून राष्ट्रवादीमध्ये जायचा हे केला असता. राष्ट्रवादी जाताना जी पार्श्वभूमी तुम्हाला सांगतो की ज्यावेळी ह्या निवडणुकीमध्ये 2019 विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर दीपावळीच्या वेळी आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांना भेटायला गेलो. पवारसाहेबांना भेटायला पवारसाहेबांनी अगदी आपुलकीनं भाऊंना आम्हाला जवळ घेतलं, आम्हाला सांगितलं की तुम्ही थोडा आता बाजूला राहू नका, तुम्ही मुख्य प्रवाहात या. राष्ट्रवादी सत्तेत आहे का नाही त्यावेळी आम्हाला काहीच माहीत नव्हतं, ती सत्ता येईल किंवा काहीच त्याची पार्श्वभूमी नव्हती. त्यांनी प्लेन माइंडने सांगितलं की हनुमंतराव माझ्याबरोबर होते, हनुमंतरावांचं माझं चांगलं ऋणानुबंध आहे, मी तुला अंतर देणार नाही, तुम्ही माझ्याबरोबर काम करायला चालू करा, मी जयंत पाटलांशी बोलतो, तुम्ही जावा आणि बसा, निर्णय करा. असं साहेबांचा अगदी मन मोकळ्या मनानं अगदी गेल्या गेल्या तो वाक्य होता. आम्ही पवारसाहेबांनी जे आव्हान केलं की तुम्ही बरोबर या आणि आपण बरोबर राहूया, त्यावेळी राजकीय असं कुठला विषय नव्हता की राष्ट्रवादी सत्तेमध्ये येईल असं काही परिस्थिती होती. शिवसेना भाजपचीच दोन्ही एकत्रित त्यांनी युती केलेली, त्यामुळे त्यांची सत्ता होती असं अपेक्षित धरून आम्ही गेलो. जयंत पाटलांशी भेटलो, जयंत पाटील साहेबांनी पण सांगितलं की चला आजपर्यंत झालं ते झालं, आता इथून पुढच्या काळामध्ये आपण बरोबर होऊया, आणि तो राजकीय निर्णय आम्ही केला. त्यावेळी सत्ता राष्ट्रवादीची येईल किंवा राष्ट्रवादी सत्तेत असेल असा कुठला विषयच त्यावेळी नव्हता, फक्त एका विचाराला विचारधारेला धरून आता इथून पुढच्या काळामध्ये आपल्याला काम करावं लागेल हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं, त्यावेळी बाकी कुठल्यापेक्षा मग राष्ट्रवादी चांगली, आपले काय तर तिथे ऋणानुबंध आहेत, त्यामुळे आपण तिकडे जाऊ असा तो विचार झाला होता. काही दिवसापूर्वी तुम्ही जे भावनेत वक्तव्य केलं, संस्था मोडून खाल्ल्या वगैरे वगैरे, हे नागेवाडीच्या कारखान्याच्या संदर्भात तुम्ही बोलला, नेमकी तुमची भूमिका काय आहे कारखान्यासंदर्भात? माझी भूमिका साखर कारखान्यांच्या संदर्भात अशी आहे की त्यातल्या त्या यशवंत साखर कारखाना, जे यशवंत सहकारी आता म्हणण्यापेक्षा यशवंत शुगर्स म्हणू आपण, त्या कारखान्यासंदर्भात माझं असं म्हणणं आहे की आता जर आपल्या भागामध्ये पाण्याचं क्षेत्र आता बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं झालेलं आहे, सुरुवातीपासून प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं त्या पाण्याच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे ह्यासाठी अगदी चळवळीतल्या नेत्यांपासून अगदी सर्व राजकीय नेत्यांनी आपापल्या परीनं काम केलं, जनतेच्या कामाप्रमाणे आता सगळीकडे पाणी बऱ्यापैकी पोहोचलं. आज सगळ्यात चांगलं नगदी पीक म्हणून आपण ऊसाकडे बघतोय, शेतकरी आज ऊस भरभरून लावतोय. आज जर आपल्या नुसत्या तालुक्याचा जर आपण आढावा घेतला तर जवळजवळ 7,000 हेक्टर कालच माझ्या पुढारी पेपरला एक
हेडिंग होतं त्यांच्या त्या पुरवणीमध्ये की उदगिरी शुगर्सच्याकडं नोंद असलेलं क्षेत्र तर शिल्लक ऊस किती आहे तर 7,000 हेक्टर ऊस नुसतं उदगिरीच्या कार्यक्षेत्रामध्ये शिल्लक आहे इतक्या मोठ्या प्रमाणात. आज आता इथून पुढं जास्तीत जास्त 60 ते 70 दिवस कारखाने चालतील. किती जरी कारखाना अगदी 3,000-4,000 क्रशिंग जरी त्यांनी चालवला आणि अभिराजसारखा कारखाना असेल आणि क्रांती सगळे ज्या परिसरातले कारखाने अगदी पूर्ण क्षमतेने जरी चालले तर माझ्या अंदाजाने 3 ते 3,500 हेक्टर ऊस शिल्लक राहील अशी विदारक परिस्थिती आज आपल्या भागामध्ये येऊ घातली. आमचं म्हणणं असं आहे की आता जर ह्या टेक्निकली सगळ्या गोष्टी ज्या काय तुमच्या होत्या की जागा कोणाची मग ती बरोबर झाला का त्याचा लिलाव व्यवस्थित झाला का तो कुणी घेतला तो व्यवस्थित घेतला का आणि काय झालं मग ते तुम्हाला वाटते सभासदांचा वगैरे वगैरे जे काय तुमच्या गोष्टी असतील त्या एकदा कुठंतरी त्या संपवल्या पाहिजेत. बरं एकदा संजय काका म्हणतात की नाही का आता माझा DRT निकाल लागला आहे आणि आता माझ्यासारखा निकाल झाला आहे आणि आता ह्या कारखान्याचं जे काय खरेदीपत्र करून घ्यायचं भले त्याने 7:30 वाजता संध्याकाळी करू दे नाही यानं ऑफ रेकॉर्ड करू दे काय ते ऑनलाईन करून ऑफलाईन कसंही करू दे पण त्याने काय जर केलं असेल आणि त्यांनी जर आता एका घटनेच्या नुसार त्यांना आता जर समजा मालक म्हणून त्यांना अधिकार प्राप्त झाले असतील तर आता मला असं वाटतं की अनिल भाऊ असतील किंवा त्यांचे काय सहकारी असतील त्यांनी आता त्यांना तो कारखाना सुरुवात करण्याच्या निमित्तानं मोकळीक द्यावी. त्यांना होईल असं की कारखाना चालू होईल. कारखाना चालू झाला तर नुसतं आपला इथला आज 2,000 टनानं सुरुवातीला रोजच्या 2,000 मेट्रिक टनांचा आणणारा हा कारखाना आहे. जर आपण तो 150 दिवस कारखाना चालला तर 3-3.5 लाख तरी आरामशीर क्रशिंग चांगल्या पद्धतीने आणि जो जो आत्ता बॅकलॉग जो म्हणजे जो शिल्लक राहायची भीती आपल्याला आहे ती निघून जाईल एवढीच माझी या निमित्तानं भूमिका. दुसरी भूमिका अशी आहे की जे आता म्हणतात कारखाना सभासदांचा झाला पाहिजे किंवा सभासदांचा व्हायसाठी म्हणून आम्ही सगळी करतो आहे जे आता चित्र करतात पूर्वी हा कारखाना सभासदांचाच होता की नानांनी ज्यावेळी कारखाना स्थापन केला सभासद करूनच सहकार तत्वावरती साखर कारखाना स्थापन झाला त्याच्या निवडणुका झाल्या नाना गेल्यानंतर तुम्हाला तिथं 10-15 वर्ष चेअरमनशिप मिळाली तुमच्या कारकिर्दीत भले आता म्हणू ऊसासाठी ऊस इथं नव्हता म्हणून पाण्याची विदारक स्थिती होती म्हणून ऊस नव्हता म्हणून तुम्ही कर्नाटकात आणला वगैरे वगैरे सगळं जरी गृहित धरलं तर आता कारखाना बंद पडला की नाही. मग बंद पडताना काहीतरी तिथं आर्थिक अडचणी किंवा आर्थिक काहीतरी झाल्याशिवाय आणि विविध काहीतरी गोष्टी झाल्याशिवाय तर तो बंद पडला नसेल काय नेमकं भ्रष्टाचार झाला असेल तुम्ही चांगल्यापणे चालवला नसेल तुमचा कारखाना चालवण्याचा उद्देश व्यवस्थित नसेल काय अडचण आहे हे सुद्धा बोलाय मला काय नाही वाटत चालायच ते. आणि अगदी जर आता कसं असते सगळ्याच गोष्टी आजच्या ह्याच्यात बोललो तर मला परत आणखीन बरंच बारोद अजून शिल्लक ठेवावं लागेल एका मुलाखतीत सगळं संपून जाईल म्हणून थोडंसं मागं ठेवतो. अनेक गोष्टी त्याच्यामध्ये बरं एकदा ज्या साखर कारखान्याचा लिलाव व्हावा किंवा झाला पाहिजे म्हणून DCC बँकेनं ज्यावेळी भूमिका घेतली त्या DCC बँकेच्या पॅनेल संचालक पदावरती तुम्ही आहात तिथे हे अनिल भाऊ स्वतः संचालक DCC होते. बरं असं की अनिल भाऊंसारखं नेतृत्व असं आहे की त्यांना काय मला काय माहितीच नव्हतं कधी लिलाव झाला मी मिटिंगलाच गेलो नव्हतो मी नसतानाच झालं असं म्हणण्यासारखं ते नेतृत्व नाही. 25 वर्ष तेच तिथं DCC आपल्या तालुक्याचं नेतृत्व तिथं करतात DCC संचालक म्हणून काम करतात मग त्यांना माहीत आहे त्यांचे सही आहेत लिलाव प्रक्रियेमध्ये मग लिलाव करायची प्रक्रिया राबवली ज्यावेळी DCC त्यावेळी तुम्ही तिथंच आहे. लिलाव प्रक्रिया पूर्ण होती लिलाव प्रक्रिया पूर्ण होऊन तो कारखाना त्या संजय काकांच्या त्या संस्थेनं तो विकत घेतला वगैरे सगळी प्रक्रिया घेतली तुम्हाला सगळं माहीत असताना मग आता तो सभासदाचा करायचा अट्टास का. तुमच्या या बोलण्यावरून असं असं स्पष्ट होते की ते सभासदांची फसवणूक करतात 100% सभासदांची फसवणूक करतायत. त्यांना राजकीय कसं आहे प्रत्येक वेळी त्यांना काहीतरी मुद्दा लागतो राजकीय मुद्दा प्रत्येक वेळेस आत्तापर्यंत टिंबू आता टिंबूचं बऱ्यापैकी 80-90% पाणी गेले आता नवीन मुद्दा काय तर यशवंत कारखाना सभासदान झाला पाहिजे हे राजकीय मुद्दा असू शकतो त्यांचा त्यासाठी ते करतात आत्ताच. त्यांना कारखान्याशी काही देणं घेणं नाही असं माझं स्वतःचं मत आहे. त्यांना कारखान्याशी देणं घेणं असेल तर उदगिरीचं ते अंतर बसतं का 25 किलोमीटर हवाई अंतर बसतं का कसं काय उदगिरी कारखान्यात झाला मग आता तसं असेल तर उदगिरी आणि यशवंत दोन्ही आम्हाला आमच्या विराटचं एक्सपान्शन आम्ही करतो तुम्हाला खरंच जर शेतकऱ्याचा कळवळा असेल आणि शेतकऱ्यांचं सभासदांचं हितासाठीच करायचं असेल तर आम्हाला साखर कारखाना इथं चालू करायसाठी जी 25 किलोमीटरची अट आहे त्या अटमध्ये असणाऱ्या कारखान्यांनी जर NOC दिली की आमची हरकत नाही चालू केला तर आमची काही तक्रार नाही तर मी ओपन चॅलेंज देतो तुमच्या वतीने त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही 25 किलोमीटरची अट शिथिल करण्यामध्ये किंवा अट असताना सुद्धा कारखाना मोठ्या प्रमाणात चालू करायला परवानगी द्यावी आम्ही करतो. जसं मी हे आत्मविश्वासानं म्हणतोय असं मी आत्मविश्वासानं म्हणतोय तसं अनिल भाऊने कधी म्हटलेत का की काय नाही हे ते एखादं लोकेशन बघावं ह्या परिसरात तिथं एक नवीन कारखाना मी सुरुवात करतो आहे आणि ह्या जे प्रस्तावित कारखाने आहेत ह्या सगळ्यांनी एकत्र द्यावं आणि सभासदांच्या हितासाठी ज्या लोक शेतकरी ह्यांच्या हितासाठी बाबांनी मला कारखाना काढायला NOC द्यावी
मी एक नवीन कारखाना काढतो, 2000 टनाचा काढतो, 5000 टनाचा काढतो, तो कारखाना चांगल्या पद्धतीने व्यवस्थित चालवतो, हे सुद्धा ते म्हणू शकले असते. यशवंतच का 18 त्याच्यासाठी? बरं, एवढं सगळं द्रविड प्राणायाम झालं, मग काय करायची गरज आहे? एवढं सगळं झालं म्हणजे अगदी लिलाव होऊन प्रक्रिया झाल्यानंतर मग कशा लिलाव होत असताना त्यांनी तटस्थपणे म्हणजे बग्याचं सोंग घेतलं असं म्हणायचं तुम्ही? बग्याचं सोंग घेतलं म्हणजे घेतल्याशिवाय होतं. वी मी म्हणतो माझ्यामध्ये संजय काकांनी यावेळी त्यांना मदत जे ह्याला केली हां मला वाटतं तसं त्याचं तडजोड आहे. कारण परत आता मग त्यांना आता अनसिक्युअर्ड फील वाटलं असेल एका दिवस, मग आता परत आणखीन पलटले असतील असं पण असू शकतं. दोघातलं ते असेल ना अंडरस्टँडिंग असेल 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 काय सांगतायत. मी आता परत अंडरस्टँडिंगमध्ये कुठं मिसअंडरस्टँडिंग झाल्याशिवाय हे आलं नसेल असं माझं मत. मी आता एकमेकांना मी कुठे येऊ मी बघून घेतो. परत कुठं कुठंच नाही ना काय, कोणीच कुठं आलं नाही, कोण काय बोलायला पण तयार नाही त्याच्यावर, ते आम्हीच बोलतोय. बरं, हा त्यांच्या राजकारणाचा विषय असेल, काकांच्या असेल, पण यात सभासदांचं भवितव्य काय? सभासद अंधार माहीत, सभासदांनी हा कारखाना आपण सभासद आहोत म्हणून विसरूनच गेलं पाहिजे असं माझं मत आहे. त्यांनी विसरावं, होणारच नाही, कसं होऊ शकेल सांगा. ठीक आहे, टेक्निकली ठीक आहे, तुम्ही एखाद्या टेक्निकली ग्राउंडवरती तुम्ही हायकोर्टात जाताय, सुप्रीम कोर्टात जाता आणि काय करता, हे सगळे बोलाचं भात बोलायची कडी झाली. आज जे सभासद म्हणून जे शेतकरी तिथं आहेत, आज ते ऊस लावतायतच ना. बरं, इतक्या वर्षात त्या सभासदांनी पण ऊस कुणाकुणाला घालवलेलंच आहे ना, चालूच आहे ना. मग आता त्याचा अट्टहासच असा काय आहे की हात चालू केल्यानंतर किंवा अनिल भाऊंचं म्हणतो मी की असं सभासदांचं व्हावं, तुम्ही पर्याय देऊ शकता ना त्यांना, दुसरा पर्याय देऊन जाऊ ना. या म्हणजे कारखान्याच्या मुद्द्यावरून सुतगिरणीचा पण तुम्ही विषय काढला होता त्याच वेळेस. सुतगिरण मोडून खाल्ली, कारखाना मोडून खाल्ला, आणि या लोकांना परत सहकारात जागा देऊ नका, अजिबात ध्यान नाही पाहिजे. मी तर म्हणतो ज्या सहकारातल्या पतसंस्था बँका जिथं शाखांचे उद्घाटन असतात, जिथं समजा असे काही कार्यक्रम असतात सहकारावरती जिथं बोलायचं असते, सहकारी संस्थेमध्ये अगदी मोठ्या आपण संचालक म्हणून जात असतो करत असतो, आपल्या आपल्याला पण नैतिकता वाटली पाहिजे. हो, माझ्या मनाला, मी जर विटारबन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा सहकारमध्ये काम करणारा जर एक कार्यकर्ता असेल तर मी माझ्या संस्थे सांगतो ना 200 कोटीचा टप्पा केला, आज संस्था चांगल्या पद्धतीने चालवलो, NPA इतका कमी ठेवला आहे, माझी संस्था एक तर चांगल्या पद्धतीने चालू आहे, माझ्या सगळ्या आमच्या सगळ्या संस्था बघा आमच्या ग्रुपच्या अगदी व्यवस्थित आहे. विटारबन सारखी बँक जी जनता सहकारी होती बंद पडली होती ती आम्ही चालू केली, लायसनिंग केली, आज रिझर्व्ह बँकेच्या चांगल्या नॉर्म्स कंडिशन सगळ्या पाळत आम्ही चांगल्या पद्धतीने चालू होतो. हे काय तर बघायला पाहिजे हो, कुणी कुठं काम करायचं, प्रत्येकानं आपापलं क्षेत्र ठरवायचं, त्या क्षेत्रामध्ये आपण व्यवस्थित असू तर त्या क्षेत्रावरती किंवा त्या गोष्टीमध्ये आपण गेलं पाहिजे, काम केलं पाहिजे. आपल्याकडे झालं असं काय की माझं जे आहे ते लपावं झाकावं, मी केलेल्या सगळ्यावरती झा म्हणून मग तिकडं जायचं संचालक म्हणून, मग कुठंतरी कुठल्या तरी राजकीय ह्याचे सेटलमेंट्स करायचे आणि मग आपली पोळी भाजून घ्यायची, अशी सगळी भूमिका इथल्या आपल्या तालुक्यातल्या. आमदारकीसाठी त्यांनी कारखाना काकांना दिला असेल दिला हो असेल नक्कीच. तुम्ही फार म्हणजे महत्त्वाचा आरोप करताय. हो नक्कीच, मला का आपण आतलं बघायला गेलोय का, आम्हाला असं वाटतंय आमदारकीसाठी कारखाना हो आमदारकीसाठी दिला असेल, दिला असेल. निगोशिएशन काय केलं तर मला काय माहिती, त्या बैठकीला मी असतो तर निगोशिएशन मला समजलं असतं. आपण त्याच्या पुढे जाऊया, कारखान्याच्या पुढे जाऊया. तुम्ही आत्ता राष्ट्रवादीच्या बांधणीच्या निमित्तानं मतदारसंघ पिंजून काढताय, येणाऱ्या काळात आमदारकीची उमेदवारी दावेदारी तुमची असणार की भाऊंची? मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आम्ही जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ह्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अत्यंत बळकट आणि चांगल्या पद्धतीची त्याची बांधणी करायचं ठरवलेलं आहे. आमदारकी कुणी लढवायची आहे, काय करायचं आहे, हे निर्णय त्या त्यावेळी होतील. पण पूर्ण क्षमतेनं, पूर्ण अगदी पूर्ण क्षमतेनं आपण ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक भागात प्रत्येक गावामध्ये जाऊन संघटना बळकट करायचं काम या निमित्तानं आम्ही करायचं ठरवलं आहे. तुम्हाला आमदार व्हायची इच्छा आहे? मी तुम्हाला मागं पण म्हटलं आहे, मी जर मला संधी मिळाली तर नक्कीच आपल्याला आमदार व्हायचं आहे. मी मागं पण तुम्ही ह्या तिथंच याच खुर्चीवर बसून मुलाखत झाली. हो, माझ्या पण काय तर इच्छा आकांक्षा आहेत, म्हणजे मी माझ्यासाठी नाही पण मी म्हणतो की मला मिळाले जर असं सत्ता तर मी माझ्या पद्धतीनं अगदी चांगल्या पद्धतीने ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला नागरिकाला अभिमान वाटेल असंच काम ह्या आमदारकीच्या माध्यमातून करेल, माझी महत्वाकांक्षा असेल किंवा मला वाटत असेल. पण त्याच्यासाठी 18 नाही, मी म्हणतो काम करत जाऊया, आपण काम करत जाऊया. तुम्ही मागाशी म्हटलं जिल्हाभर पंचायत समितीला आजपर्यंत तुम्ही मागं राहिला, बॅकफुटवर राहिला, तुम्ही ग्रामीण भागामध्ये कमी फिरता किंवा काय आणि सेटलमेंट आहे वगैरे वगैरे, ह्या सगळं पुसण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचं लोकांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करायसाठी आम्ही आता राष्ट्रवादीच्या वतीनं अत्यंत ताकदीनं काम करायचा प्रयत्न करतो. तुम्ही मतदारसंघात स्पर्धक म्हणून
तुमचा प्रतिस्पर्धी म्हणून कुणाकडे बघता? सुहास बाबर, अमोल बाबर, गोपीचंद पडळकर, आत्ता तर अनिल भाऊच माझ्यासमोर आहेत. हे तुमचे स्पर्धक अनिल भाऊ आहेत? अनिल भाऊ सध्या तरी अनिल भाऊच आहेत, बाकी कोणच भर बोलत पण नाही, सांगत पण नाही. मग आता अनिल भाऊ ना आम्ही असंच चालू आहे. स्पर्धक पण नाही, ते ज्येष्ठ आहेत. शेवटी वय आणि त्यांचा राजकीय अनुभव लक्षात येतो, फार मोठे वय आणि मोठे आहेत ते, त्यांना अनुभव प्रचंड मोठा आहे. मी स्पर्धक म्हणून असं म्हणत नाही, पण वैचारिक जे असतं त्या पद्धतीनं आपण करतो. मी एवढा अजून मोठा नाही की मी त्यांच्याशी बरोबरीन किंवा त्यांना असं मोर ठेवून असं नाही, गमतीनं बोललो असेल मी, पण ठीक आहे, वैचारिक लेवलला आपण आपल्या पद्धतीनं काम करायचं असं ठरवलं. मागच्या विधानसभेला म्हणजे आता 19 आधीची विधानसभा, त्या निवडणुकीत जो भाऊंचा पराभव झाला, ते बऱ्यापैकी खापर तुमच्यावर फुटलं होतं. आणि मी पण लिहिलं होतं त्यावेळेस की बाबा तुमच्यामुळेच भाऊंचा पराभव झाला. आणि त्यानंतर तुमचा जो बदल झाला आहे तो खरंच झाला आहे का, म्हणजे आणि तो टिकणारा आहे का? आता ती निवडणुकून 7 वर्ष झाले, असं रोज नाटक करता येत नाही ना. रोज कसं नाटक करता येईल? बदल हा लॉंग टर्मचा असतो आणि आम्ही तर तसंच ठेवतो. मी माझ्या आयुष्यात एक तत्त्व ठेवलं की एकदा केलेली चूक मी परत करत नाही, कधी रिपीट करत नाही, कधीच करत नाही. झालं असेल माझ्या 2014 आधी काय चुका झाल्या असतील, काम करताना काय कमी जास्त झाला असेल, स्वभाव काय दोष असतील, अनुभव यायचा असतील, जे काय होतं तिथंपर्यंत. पण ज्या क्षणाला भाऊंचा पराभव झाला त्या दिवशीपासून आजच्यापर्यंत किंबहुना आयुष्याच्या शेवटच्या असापर्यंत जे काय माझ्या चुकलेल्या गोष्टी होत्या त्या रिपीट होणार नाही, हे मी माझी खुणगाठ बांधूनच बाहेर पडलो. तर कालच्या निवडणुकीच्या पराभव झाला त्यानंतर कार्यकर्ते तुम्हाला भेटायला येत होते, ते रडत होते, आणि तुम्ही मात्र प्रसन्न होता, हसतमुख होता. आणि नेहमी असंच असता, नेमकं काय कसं साधतंय तुम्हाला? कायम प्रसन्न, हसतमुख, आणि एवढा मोठा पराभव होऊन सुद्धा रडणाऱ्या कार्यकर्त्यांना धीर देत होता. नाही, शेवटी असं असतं, पराभवाचं शल्य असतं का तर नक्की मनामध्ये असतं, पण आपणच जर खचून गेलो तर आपला कार्यकर्ता जास्त खचतो. 2014 असंच झालं, 2014 भाऊंचा पराभव झाल्यानंतर भाऊच फार मानसिकदृष्ट्या खचले. त्यांना वाटत होतं मी एवढं काम केलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात मी विकास करायचा प्रयत्न केला, आणि मग लोकांनी मला का डावलं, एक शल्य त्यांच्या मनामध्ये होतं. आणि ते शल्य ते मनातून बाजूला काढायला त्यांना 2-3 वर्षाचा कालावधी गेला, आणि तोच आमच्या राजकारणातला तो एक जो काळ गेला ना तो फार अडचणीचा गेला. तेच जर मी जसं बाहेर पडलो तसं त्या क्षणाला भाऊ बाहेर पडले असते 2014 लगेच, चलो झालं असेल चलो पुन्हा एकदा कामाला, तर 2019 रिझल्टच वेगळा असता. त्यामुळं मी ठरवलं की ज्या क्षणाला बरोबर झालं ठीक आहे, आपण कुठेतरी आणखीन कमी पडलो असेल, आणखीन आपण काहीतरी गोष्टीमध्ये बदल करणं गरजेचं असेल. आणि ते एवढं असताना सुद्धा म्हणजे आपण मागच्या 5 वर्षामध्ये पहिले 2 वर्ष तिकडे लोकांसंपर्कात नव्हतो, नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आपण बाहेर पडलो अगदी ताकदीनं, मग तिथून हे 2-3 वर्षामध्ये आपण इथंपर्यंत पोहोचू शकलो. 92-93 हजार लोकांनी आज आपल्याबरोबर राहिले, इतक्या बाजूला राजकीय सत्ता पैसा सगळ्याच गोष्टी एका बाजूला असताना सुद्धा एवढ्या लोकांनी जर आपल्याला मँडेट दिलं असेल, एवढी लोक जर आपल्याबरोबर राहिले असतील तर त्यांच्यासाठी होऊन आपल्याला बाहेरच पडावं लागेल ही भूमिका ठेवली आणि बाहेर पडलो. आणि रोज हसत अगदी पॉझिटिव्ह राहतो. आमच्या त्याचं खरं रहस्य आमच्या कौटुंबिक जी पार्श्वभूमी, आमच्या घरातलं जे वातावरण आहे त्याची आहे की त्यामुळं मागचं काही डोक्यात नसतं, अगदी मन मोकळेपणानं रिलॅक्समध्ये आम्ही सगळं काम करतो अगदी प्रसन्न. भाऊ अजून तेवढ्या क्षमतेनं परत बाहेर पडलेले दिसत नाहीत किंवा नाही? असं काय नाही आहे, थोडं आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये काय बदल करून घेतले, काही गोष्टी आता राहतं कसं, एक जनरेशन गॅपचा एक विषय राहतो. 20-20 वर्षानंतर माझा स्वतःच म्हणजे 20 वर्षानंतर नवीन पिढी प्रत्येक 20 वर्षानं पुढे येत असते. आता कसं होतं की नवीन जनरेशन जे आता हे व्हॉट्सअप, फेसबुक आणि हे जे सोशल मीडियाच्या माध्यमातून आता येते ते फास्ट आहे. त्याच्या बरोबरीनं आता भाऊ समजा आमच्यातला विचार केला तर भाऊ तेवढ्याला मॅच होतात का नाही तो अडचण निर्माण होते, काही लोक येऊन एवढे स्पष्टतेनं बोलू शकत नाहीत, म्हणून आम्ही तो गॅप भरून घ्यायचा काम करतो. असं काय नाही की भाऊ कुठे जात नाहीत येत नाहीत असं काय नाही, भाऊ सगळे लग्न समारंभ सुख दुःखाच्या गोष्टी आहेत, जिकडं तिकडं जाणं आहे तिकडं जातात येतात. पण राजकीयदृष्ट्या जे आता काय सगळ्या गोष्टी करायच्या त्याच्यामध्ये मी थोडं अग्रक्रम लीडवरती एवढाच फक्त विषय आहे. बाकी संस्था मग आता कारखान्याचं सगळं कामकाज आजसुद्धा भाऊंच्या मार्गदर्शनाखाली सुदगिनीचं कामकाज चाललं आहे, तुतसंघाचं कामकाजामध्ये भाऊंचं लक्ष असतं, हे सगळीकडे येणं जाणं बसणं उठणं सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित चालू आहे. फक्त ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये थोडं अग्रेसर प्रमाणे मी काम करतो एवढाच फक्त विषय आहे त्याच्यामध्ये. तर भाऊनी आमदार म्हणून जे विकास कामं केली मतदारसंघात ज्या पद्धतीनं ताकदीनं काम केलं, सगळ्या इमारती असतील वेगवेगळ्या, एवढं मोठं काम करून पण पराभव वाटायला आला, याचं नेमकं कारण? मी मगाशी तुम्हाला सुरुवातीला अनसिक्युअर्ड फील,
माणूस जर फास्ट आणि एकदम चांगल्या पद्धतीनं एक कल्ली चालायला लागला की बऱ्याच लोकांना त्याचं थोडंसं मनामध्ये एक जेलेसी म्हणा की अनसिक्युअर फील की मी हा लई पुढे केला तर मग आपलं कसं चालेल, असे काय आहेत मग त्यात अनेक गोष्टी घडत गेल्या. थोडंसं आमचा पण काम करताना नाही का काम करायचं म्हटलं की काय दुखावी पण लोकं लागतात, मग दुखवली कार्यकर्ते जवळची पण काय थोडी पण नाराज झाली असतील, आम्हाला सुद्धा असं वाटत असेल नाही कावीश कारण आता एवढ्या स्पीडनं आणि एवढ्या ह्यानं आपण चाललो आहे म्हटल्यानंतर म्हणजे आपलंच बरोबर आहे किंवा असा अट्टास पण त्या निमित्तानं झाला असेल आणि काय चुकलं असेल त्यात झालं, बाकी असं फार काय मोठं एवढं काय झालं आणि अगदीच मग एवढं मागं पडायचं असं काय नव्हतं. तसं असतं तर मग 2019 आपण आणखीनच मागं पडलो असतो, एवढे मतदान किंवा एवढ्या पद्धतीने आपण पुढे उभारी घेतली नसते. त्यात त्या वेळच्या काय निर्णय असतील, त्या त्यावेळच्या काय गोष्टी असतील याच्यामध्ये थोडंसं झालं. ना त्यावेळेस बघा ना इकडं शिवसेना भाजपची युती तुटली, तुटते ना तुटते मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची युती तुटली, चार उमेदवार इकडे आले. मग त्या ह्या सगळ्या गोष्टी अशा अचानक सडनली घडल्यामुळे काही गोष्टीचे कॅल्क्युलेशन्स त्यावेळेचे चुकीच झाले, एवढाच विषय असेल फार मोठं काय त्याच्यामध्ये. आणि त्यात 15 वर्ष आधी सत्तेत काँग्रेस राष्ट्रवादी होती, ती अँटी इनकम्बन्सी तयार झाली होती का झाली होती. एका बाजूला मोदी हिंदुत्व हिंदू म्हणजे शिवसेना भाजपविषयी एक आकर्षण त्या पिरियडमध्ये 15 वर्षांनी सत्तेवरतीही असल्यामुळं थोडंसं त्याचं तयार झालं होतं, ते एक इम्पॅक्ट त्यावेळी झाला. त्याचा तो त्यासुद्धा काँग्रेस म्हणून ज्यावेळी आपल्याला मतदान करत होते लोक तर ते युवकांच्या मध्ये मध्ये थोडीशी नाराजी होती ना, त्याचा पण इफेक्ट आपल्या त्या इलेक्शनच्या 2014 निमित्तानं झाला. उद्या येणाऱ्या विधानसभेला लोकांच्या समोर जाताना तुमचा विकासाचा अजेंडा काय असणार? विकासाचा अजेंडा संघाच्या विकासा मतदारसंघाच्या विकासाचा अजेंडा म्हणजे आता जर पाण्याचं काम जर बऱ्यापैकी ह्या मतदारसंघात झालं असेल ज्याने तिने आपापल्या पद्धतीने केलं जर असेल आणि बऱ्यापैकी तर आता ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला काम करावं लागेल. MRDC चे प्रश्न आहेत. आज आपण इतके वर्ष झालं बघतो की 150 एकराची फक्त गाराव्याचे MRDC, त्याच्या व्यतिरिक्त MRDC आपल्याकडं नाही आहे. आटपाडो तालुक्यात तर कुठेही MRDC लोकेशन कुठं नाही आहे, कुठे MRDC वगैरे काय तर उद्योग धंदा नवीन उभा करावा तिथं काहीतरी आपल्याला उद्योगाला चालना मिळेल, मग प्रक्रिया उद्योग असतील नाही तर शेतीपूरकच्या दृष्टिकोनातून आणखीन काही गोष्टी असतील ह्या घडल्या पाहिजेत, असा एक आपल्याला भूमिका इथं घ्यावी लागेल. जो काय थोड्या गावातला पाण्याचा प्रश्न आहे तो आदरणीय जयंत पाटील साहेबांनी परवा 26 जानेवारीच्या भाषणामध्ये उल्लेख केला की जे खानापूर आटपाडी आणि जत ह्या 3 तालुक्यात तासगाव तालुक्यातले काही जी गावं वंचित राहिले आहेत पाण्यापूर 85-46 गाव आहे त्याचा पण पाण्याचा प्रश्न अगदी अंतिम टप्प्यात ह्या 1-2 महिन्यात सोडवायचं साहेबांनी शब्द, त्यामुळे पाणी सगळीकडं जाणार आहे. तर हे सगळं झाल्यानंतर मग आता ऊसाचा प्रश्न जसा निर्माण झाला आहे तसं शेतीचे अनेक नवीन नवीन वेगवेगळे प्रयोग करून आणखीन चांगल्या पद्धतीने आपल्या परिसरात काय हब तयार होतात काय ह्या दृष्टिकोनातून आपण बघितलं पाहिजे. आज दळणवळणाच्या माध्यमातून आज हायवे इकडे आपल्याला येईल, मग नवीन दुसरं काय तिथं उद्योगधंदे किंवा व्यवसाय आणि काय करता येतात का, एज्युकेशन फॅसिलिटीच्या संदर्भात असेल आणि काय निर्माण करता येईल तर मग हा परिसराचा आपण विकास करू शकतो. आपल्याला माहीत असेल खानापूरच्या विद्यापीठाचा प्रश्न अगदी आपण चांगला आयरनीवरती घेतला की ते जे विद्यापीठ दुसरीकडे कुठेतरी हलवावं किंवा जागा दुसरीकडे द्यावी ह्यासाठी सगळं चाललं होतं, तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि ती जागा पूर्ण त्या खानापुरातच विद्यापीठ व्हावं, तिथंच चांगलं केंद्र बनावून तिथला सगळा सर्वांगीण विकास त्या परिसरात व्हावं अशी भूमिका, असे नवीन नवीन उद्योगधंदे शिक्षण ह्या क्षेत्रामध्ये काम ह्या मतदारसंघात झालं पाहिजे अशी भूमिका घेऊनच आपल्याला पुढच्या विधानसभेच्या निमित्तानं जावं लागणार आहे. गेले 1 तास झालं आपल्याशी अत्यंत मनमोकळेपणानं वैभव पाटील गप्पा मारत आहेत, अतिशय मनमोकळा आणि दिलखुलास गप्पा मारण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. मनात न ठेवता जे मनात येतं ते स्पष्टपणे बोलणं हा त्यांचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावाप्रमाणे आत्ता आपल्याशी गप्पा मारल्या त्यांच्या भावी वाटचालीचं आमच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.